नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणी या विषयांतर्गत आजचा घटक तर्क व अनुमान. तर्क व अनुमान या प्रकारच्या प्रश्नांमध्ये काही विधाने दिली जातात आणि त्या विधानांवर आधारित काही अनुमान आपल्याला काढून दिलेलं असतं. त्यापैकी कोणतं अनुमान बरोबर आहे किंवा कोणतं चुकीचं आहे हे आपल्याला ओळखावं लागतं. त्यासाठी काही प्रश्न आपण घेऊया. पहिला प्रश्न, त्यामध्ये पहिलं विधान आपल्याला असं दिलेलं आहे, सर्व रंग ब्रश आहेत आणि विधान क्रमांक 2 आहे, कोणताही ब्रश पाणी नाही. या प्रकारच्या विधानांचा आपण वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध लावायला जायचं नाही, कारण आपल्याला ही विधानं फक्त आपली तार्किक शक्ती तपासण्यासाठी दिलेली असतात. आपल्याला त्या विधानामध्ये जे दिले ते खरं आहे हे गृहित धरून पुढील अनुमानांचा विचार करायचा आहे. म्हणजे पहिलं विधान आपल्याला असं दिलंय की सर्व रंग ब्रश आहेत आणि कोणताही ब्रश पाणी नाही. त्यावर अनुमान 2 आपल्याला अशी दिलेत. अनुमान ए असं आहे, काही पाणी रंग आहेत. आणि अनुमान बी असा आहे, कोणतेही पाणी रंग नाही. आणि यावरून आपल्याला हे 4 पर्याय दिलेत, पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4. त्यापैकी कोणता अचूक पर्याय आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिला पर्याय असा दिलाय, केवळ अनुमान ए बरोबर आहे म्हणून दिलाय. किंवा दुसरा पर्याय, केवळ अनुमान बी बरोबर. तिसरा पर्याय, दोन्ही अनुमान बरोबर. किंवा चौथा पर्याय, दोन्ही अनुमान चूक. अशा पद्धतीचे प्रश्न जर आपण सोडवायला लागलो तर काही वेळेला ही जी विधानं दिलेली असतात आणि त्याच्यावरून जे अनुमान आपल्याला दिलेलं असतं ते काही वेळेला क्लिष्ट असतात. तर त्याच्यावर एक उपाय म्हणजे जी विधानं आपल्याला दिलेली आहेत त्याच्यावरून सरळ वेन आकृती काढायची, थोडक्यात त्याचं विश्लेषण करून त्या विधानांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करायचा. सर्वात पहिलं विधान आपल्याला असं दिले, बघा सर्व रंग ब्रश आहेत. सर्व रंग जर ब्रश असतील तर आपण जर समजा एक वर्तुळ काढून त्याच्यामध्ये रंग असं लिहिलं तर ते सर्व रंग ब्रश असणार आहेत. म्हणजे त्याच्या बाहेर जर आपण एखादं वर्तुळ काढलं ते ब्रश आहेत असं गृहीत धरलं तर याचा अर्थ पहिल्या विधानाशी सुसंगत अशी आपण आकृती काढलेली. तर दुसऱ्या विधानाशी सुसंगत आणखी एक आकृती काढूया, कोणताही ब्रश पाणी नाही असं आपल्याला दिलेलं आहे. मग या दुसऱ्या वर्तुळात जे ब्रश घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आणि ज्या वर्तुळांना आपण पाणी दाखवणार आहोत त्याच्यामध्ये सामायिक काहीच नसलं पाहिजे, म्हणून तो वर्तुळ आपण बाजूला काढूया. त्या वर्तुळामध्ये लिहूया पाणी. त्याचा अर्थ असा आहे की कोणताही ब्रश यावेळेला पाणी असणार नाही. या दोन विधानांवरून ही आकृती आपण काढली. आता अनुमानांचा विचार करूया. पहिला अनुमान असं दिलं, बघा काही पाणी रंग आहेत. जर विचार आपण केला की पाणी हे रंग आणि ब्रश यांच्यापासून पूर्णपणे वेगळं आहे, त्यामुळे काही पाणी रंग आहेत हे असू शकत नाही. म्हणजे अनुमान ए हे चुकीच असणार आहे. अनुमान बी काय, बघा कोणतेही पाणी रंग नाही हा पर्याय बरोबर आहे, कारण पाणी हा संच या दोन्हीपेक्षा पूर्णपणे वेगळाच आहे, त्यामुळे कोणतेही पाणी रंग असणार नाही हे अनुमान बरोबर आहे. मग अनुमान ए चूक आणि अनुमान बी बरोबर असं कुठल्या पर्यायामध्ये आहे, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये. बघा केवळ अनुमान बी बरोबर म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केवळ अनुमान बी बरोबर. अशा पद्धतीनं आकृती काढून आपण त्या प्रश्नाचं विश्लेषण पटकन करू शकतो. पुढचा प्रश्न पाहू. पहिलं विधान आहे काही प्राणी झाडे आहेत. दुसरं विधान सर्व झाडे डोंगर आहेत. त्याच्यावरून अनुमान असं दिलंय, अनुमान ए सर्व झाडे प्राणी आहेत आणि अनुमान बी काही डोंगर प्राणी आहेत. इथं सुद्धा तेच 4 पर्याय आहेत, केवळ अनुमान ए बरोबर, केवळ अनुमान बी बरोबर, दोन्ही बरोबर किंवा दोन्ही चूक. इथं सुद्धा दिलेल्या विधानांवरून आकृती आपण काढूया. काही प्राणी झाडे आहेत. पहिल्यांदा सगळ्यात अगोदर एका वर्तुळामध्ये आपण प्राणी दाखवूया आणि हे सर्व प्राणी झाडे नाहीत, त्यामुळे आता याच्या बाहेर आपण वर्तुळ काढू शकत नाही. तर काहीच प्राणी झाडे आहेत, त्यामुळे या दोन्हींच्या मध्ये काहीतरी सामायिक असला पाहिजे घटक. हा जो दुसरा वर्तुळ आपण दाखवलाय त्यांना आपण म्हणूया झाडे. त्यापुढं असं आपल्याला दिले विधान 2 मध्ये की सर्व झाडे डोंगर आहेत. म्हणजे ह्या झाडे आपण ज्या वर्तुळाने दाखवलेला आहे त्या सर्व त्या वर्तुळाला पूर्ण करणारा आणखी एक वर्तुळ आपण काढूया, कारण ती सर्व झाडं डोंगर असणार आहेत म्हणून हा जो बाहेरचा वर्तुळ आहे तो दाखवतोय डोंगर. अशा पद्धतीनं आपल्याला आकृती मिळेल. काही प्राणी झाडे त्यामुळे आपण फक्त सामायिक थोडासा भाग घेतला प्राणी आणि झाडे यांच्यामध्ये, आणि सर्व झाडे डोंगर आहेत त्यामुळे झाडांच्या भोवती पूर्णपणे एक वर्तुळ आपण घेतला. याच्यावरून अनुमान असं दिले की सर्व झाडे
प्राणी आहेत हे विधान आपल्याला स्पष्ट दिसतं की हे चुकीचं विधान आहे, कारण झाडे आणि प्राणी यांच्यामध्ये फक्त थोडासाच भाग सामायिक आहे, त्यामुळे सर्व झाडे प्राणी आहेत हे अनुमान चुकीचं आहे. दुसरं अनुमान बघा, काही डोंगर प्राणी आहेत, तर इथं काही झाडे जर प्राणी असतील आणि सर्व झाडे डोंगर असतील तर काही डोंगर सुद्धा प्राणी असू शकतात, हे दुसरं विधान मात्र इथं बरोबर असू शकतं. दुसरं अनुमान काही डोंगर प्राणी आहेत हे अनुमान बरोबर आहे. हा पर्याय कुठे दिला आपल्याला, पर्याय क्रमांक 2 मध्ये, केवळ अनुमान बी बरोबर, त्यामुळे इथं सुद्धा पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहू, सर्व पेन कागद आहेत, दुसरं विधान कोणतीही पेन्सिल कागद नाही, त्यावरून अनुमान ए दिलंय कोणतीही पेन्सिल पेन नाही, आणि अनुमान बी काही कागद पेन आहेत. पुन्हा 4 तेच पर्याय, अनुमान ए बरोबर किंवा अनुमान बी बरोबर किंवा दोन्ही बरोबर किंवा दोन्ही चूक. इथं सुद्धा दिलेले विधानानुसार कृती करूया, सर्व पेन कागद आहेत, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला पेन वर्तुळामध्ये दाखवूया आणि हे सर्व पेन कागद आहेत, त्यामुळे याच्या भोवती आणखी एक वर्तुळ काढूया ते आपल्याला दाखवतील कागद म्हणून. मग दुसरं वर्तुळ कागदांच्यासाठी आहे आणि कोणतीही पेन्सिल कागद नाही, कोणतीही पेन्सिल कागद नसल्यामुळं कागदाच्या वर्तुळाच्या बाहेर आणखी एक वर्तुळ काढूया जो आपल्याला दाखवणारा घटक पेन्सिल, ही आकृती आपल्याला मिळेल. ह्याच्यावरून अनुमान असं दिलं, पहिलं कोणतीही पेन्सिल पेन नाही, हे आपल्याला स्पष्ट दिसतंय की पेन आणि पेन्सिल हे दोन्ही घटक वेगळे आहेत, त्यामुळे अनुमान ए इथं बरोबर आहे. आणि काही कागद पेन आहेत, जर आपण विचार केला की सर्व पेन कागद आहेत पण सर्व कागद पेन नाहीत, त्यातले काहीच कागद पेन आहेत, त्यामुळे इथं अनुमान बी सुद्धा आपलं बरोबर आहे. सर्व पेन जरी कागद असले तरी सर्व कागद पेन नाहीत, त्यातले थोडे कागद पेन आहेत, म्हणून इथं असं विधान आहे की काही कागद पेन आहेत. त्याचा अर्थ इथं दोन्ही अनुमान बरोबर आहेत, जे इथं उत्तर आपलं बरोबर येईल पर्याय क्रमांक 3, दोन्ही अनुमान बरोबर. पुढचं विधान आहे, काही टेबल झाडू आहेत, विधान दुसरं काही खुर्च्या झाडू आहेत, याच्यावरून अनुमान काढले. अनुमान ए काही झाडू टेबल आहेत आणि अनुमान बी काही खुर्च्या टेबल आहेत. याच्यावरून 4 पर्याय आपल्याला दिलेत, अनुमान ए बरोबर किंवा अनुमान बी बरोबर किंवा दोन्ही बरोबर किंवा दोन्ही चूक. दिलेल्या माहितीवरून आकृती जर आपल्याला काढायची असेल तर काही टेबल झाडू आहेत, त्याचा अर्थ टेबल आणि झाडू यांच्यामध्ये फक्त थोडासा भाग सामायिक आहे. हा वर्तुळ टेबल असेल, याला छेदणारा आणखी एक वर्तुळ काढूया जो असेल झाडूंचा, आणि या टेबल आणि झाडूमध्ये एवढा भाग सामायिक आहे कारण काहीच टेबल झाडू आहे. पुढे प्रश्न आपल्याला असा दिलाय की काही खुर्च्या झाडू आहेत, काही खुर्च्या झाडू जर असतील तर झाडू आणि खुर्च्या यांच्यामध्ये सुद्धा आपण थोडासा भाग सामायिक घेऊया, अशी आकृती आपल्याला मिळेल. त्यातलं पहिलं अनुमान आपल्याला असं दिले की काही झाडू टेबल आहेत, जर काही टेबल झाडू असतील तर काही झाडू सुद्धा टेबल असणार आहेत, त्यामुळे हे विधान पहिलं आपलं बरोबरच आहे. अनुमान दुसरं असं आहे की काही खुर्च्या टेबल आहेत, त्यामधलं अनुमान दुसरं हे बरोबर असू शकत नाही, कारण अनुमान दुसरं असं दिले की काही खुर्च्या टेबल आहेत. जर आपण इथे विचार केला की पहिल्या विधानामध्ये टेबल आणि झाडू यांच्यामधला संबंध दिलाय, दुसऱ्या विधानामध्ये खुर्च्या आणि झाडू यांच्यामधला संबंध दिलाय, त्यामुळं काही झाडू टेबल आहेत हे अनुमान त्यावरून निघू शकतं, पण दुसरं जे अनुमान आहे काही खुर्च्या टेबल आहेत हे अनुमान आपण काढू शकत नाही, कारण अशा कोणत्याही प्रकारचा संबंध टेबल आणि खुर्च्या यांच्यामध्ये दिलेला नाही, त्यामुळं इथं अनुमान ए फक्त बरोबर आहे, अनुमान बी हे चुकीचं आहे. हे मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर अशा पद्धतीनं तर्क व अनुमान या घटकावरील प्रश्न जर आकृतीवरून विश्लेषण करून त्यांचे उत्तर मिळवायचा प्रयत्न केला तर कमीत कमी वेळेमध्ये आपण ते उत्तर मिळवू शकतो. अशा पद्धतीच्या जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करा, जेणेकरून जास्तीत जास्त लवकर उत्तर आपल्याला काढता येईल. धन्यवाद.